सातारा जिल्ह्यातील आर्मीमधील जवान दत्तात्रय राऊत हे जबलपूरमधील रेजिमेंट लष्करी छावणीमधून गेली 17 वर्ष बेपत्ता आहेत. मात्र त्यांच्या वृद्ध आई वडील आणि कुटुंबियांना सैन्य दलाकडून अजूनही अजिबात मदत मिळालेली नाही. देशसेवेसाठी गेलेल्या मुलाच्या कुटुंबियांची सध्या प्रचंड वाताहत झाली आहे. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा, मात्र या जिल्ह्यात एका सैनिकाच्या कुटुंबाच्या वाट्याला दुःख आणि अवहेलना आली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डच्या गलथान कारभारामुळे दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबाची हेळसांड सुरू आहे. दत्तात्रय महादेव राऊत हे 1994 मध्ये सैन्यात भरती झाले. ते युनिट क्रमांक 11 कोअर इंजिनिअरिंग सिग्नल रेजिमेंट मार्फत 56 ओपीओ 1 TTR कोर्स करता जबलपूरला गेले, मात्र तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. दत्तात्रय बेपत्ता झाल्याची तार त्यांच्या घरी पाठवण्यात आली, मात्र पुढे त्यांच्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. राष्ट्रपती, संरक्षण मंत्रालय, सिग्नल रेकॉर्ड जबलपूर, जिल्हा सैनिक बोर्ड, जिल्हा सैनिक बोर्ड सातारा अशा सगळ्या ठिकाणी वारंवार चौकशा केल्या, मात्र त्यांची कोणतीही माहिती मिळेना. घरचा करता आधार गेला, त्यामुळे त्यांच्या वृद्ध आई वडिलांवर मजुरी करून पोट भरण्याची वेळ आली आहे. 17 वर्षापासून ही माऊली आपल्या पोटच्या पोराची रोज वाट पाहते. बँकवाला म्हणला ती तुमचं त्यात नाव नाही, वारस कुणी लावलं नाही, तुम्हाला पैसे मिळत नाहीत. त्यातनं माघारे मी आलो, 2 भऱ्या गेलो, 2 भऱ्या विकून दक्षिणा घेतली नाही. तुम्ही मुलगा तुमच्या देशासाठी दिला, मात्र हो अधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली. नाही अजिबात दखल दिली नाही. उभा राहिलो ना आलो घराकडे. फक्त या 2 पोर मला झाली, त्यांच्याकडे बघून आता आम्ही जगतोय, दुसरं काही सुद्धा नाही. कुटुंब इतक्या अडचणीत आणि काय सांगू, उद्ध्वस्त झालंय पूर्ण कुटुंब आमचं. देशसेवेसाठी जाऊन पण काही उपयोग नाही, शासनाने त्याची काही सुद्धा दखल घेतलेली नाही. या देशसेवेसाठी गेलेला दत्ता राऊत याच्या घरावर अतिशय अवघड परिस्थिती आली, तो मिसिंग झाला. त्यानंतर शासनानेही दखल घेतली नाही आणि इथं कुठलीही मदत माहिती तर शासकीय पातळीवर मिळत नाही. सैनिक कल्याण बोर्डामध्ये मी स्वतः गेलो त्या कुटुंबासमेत, तिथेही आम्हाला व्यवस्थित मदत मिळाली नाही. ही दुर्दैव आहे, ही खंत करण्यासारखी बाब आहे. सैन्य दलाकडून उत्तर नाही आणि जिल्हा प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तर, अशात गेल्या 17 वर्षापासून हे कुटुंब नरक यातना भोगताय. निदान आता तरी जिल्हा सैनिक बोर्डाला या कुटुंबाची अवस्था बघून पाजर फुटेल का? विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.